मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला इज सो नाईस. भाषा मरू नाही दिली पाहिजे, कारण आपली भाषा जेव्हा मरते तेव्हा आपला विचार मरतो आणि आपला विचार मरतो तेव्हा आपण मरतो. माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन जिए कोवळीकेचे निपाडे. मध्ये पाच नवीन भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला गेलाय भारत सरकारकडून. नमस्कार, कसे आहात? मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन युके आपल्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. आपण आपल्या या चॅनलवरती युके बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो. आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवले आहेत हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या या चॅनलवरती आरामात मिळून जाईल. तर मंडळी, झालं असं की काल एक बातमी वाचनात आली ज्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आणि अगदी माझ्या मनात न कळत इतका मला आनंद झाला आणि अभिमान वाटला. आय वॉज लाईक व्हेरी हॅपी, खूप छान वाटलं. मला परदेशात राहून दशक पूर्ती झालेली आहे आणि तरी मला असं वाटलं की वाव, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला इज सो नाईस. आय वॉज व्हेरी हॅपी अबाउट इट. मग मी म्हटलं की या विषयावरती व्हिडिओ तर बनवायला पाहिजे. आणि मुळात अभिजात भाषा म्हणजे काय, कुठकुठल्या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिलेला आहे हे सगळं मी जाणून घेतलं आणि ते सांगते आज. मुळात एखादी भाषा अभिजात म्हणून कशी डिक्लेअर केली जाते तर त्याच्यासाठी काही काही क्रायटेरियाज आहेत अपॅरेंटली. आणि त्या क्रायटेरियांमध्ये असं सांगितलं होतं की एखादी भाषा अभिजात तेव्हा म्हटली जाते जेव्हा ती भाषा 1500 ते 2000 वर्ष जुनी आहे, त्या भाषेमधलं जे साहित्य आहे ते आजही ती भाषा बोलणाऱ्या लोकांनी त्याची व्हॅल्यू केलेली आहे, किंमत केलेली आहे आणि ते साहित्य जे आहे त्या भाषेतलं ते कुठल्याही दुसऱ्या भाषेतनं कॉपी पेस्ट केलेलं किंवा चोरलेलं नाही, असे काही क्रायटेरियाज होते. आणि त्याच्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि या गोष्टीचे बरेच फायदे आहेत. तर मी म्हटलं कुठल्या भाषांना ऑलरेडी अभिजात भाषांचा दर्जा मिळाला होता, तर त्याच्यामध्ये अपॅरेंटली संस्कृत, तमिळ, ओडिया, कानाडिगा आणि तेलगू अशा भाषा आहेत ज्यांना ऑलरेडी अभिजात भाषांचा दर्जा आहे. आणि 2024 पाच नवीन भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला गेलाय भारत सरकारकडून. तर त्या कुठल्या भाषा? मराठी, बंगाली, पाली, आसामी आणि प्राकृत अशा पाच भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला गेला. म्हणजे आता भारतामध्ये ओव्हरऑल 11 भाषा अशा आहेत की ज्यांना अभिजात भाषांचा दर्जा दिला गेला आहे. आणि व्हॉट डज इट मीन? तर मुळात 450 जी भारतातल्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्या त्या युनिव्हर्सिटीजमध्ये या भाषा शिकवण्याची सोय केली गेली जाईल किंवा या भाषेवरती अभ्यास करण्यासाठी जास्त फंडिंग दिलं जाईल किंवा या भाषांवरती काम करणाऱ्या संस्थांना आणखीन आर्थिक सबलीकरण केलं जाईल, सशक्त केल्या जातील. आणि मला असं वाटतं की साहित्यामध्ये भर पडायला मदत होईल. हे सगळं झालं शास्त्रीय, जाणून घेणं, पडताळणी करणं वगैरे वगैरे. पण कुठेतरी ही बातमी जेव्हा वाचली ना तेव्हा माझ्या मनात ह्या ओळी अगदी सहज येऊन गेल्या, त्या म्हणजे ज्ञानोबांच्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन जिए कोवळीकेचे निपाडे, दिसती नादींचे रंग थोडे जयाचे. माझ्या मराठीमध्ये इतका गोडवा आहे, इतकं माधुर्य आहे की ती अमृताशी देखील पैजा करू शक अशा अर्थाच्या या ओळी आहेत. आणि प्रत्येकाला आपली मातृभाषा गोड वाटते, स्वीटनेस वाटतो, माधुर्य वाटतं. पण आय लव्ड इट. थोडक्यात मला इतकंच म्हणायचं होतं की कधीही आपली भाषा मरू नाही दिली पाहिजे, कारण आपली भाषा जेव्हा मरते तेव्हा आपला विचार मरतो आणि आपला विचार मरतो तेव्हा आपण मरतो. त्याच्यामुळे नेव्हर लेट युअर मदर टंग डाय, ती जगवा. म्हणजे माणूस, माणसाची विचार खुंटवण्याचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात चांगला प्रयत्न म्हणजे त्या माणसाची भाषा खुंटवणे. आणि म्हणून मला असं खूप बरं वाटलं की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलाच गेला.
पण आजच्या काळात सुद्धा आपण सोशल मीडियावरती किंवा कुठेही मराठी वापरलीच पाहिजे, मराठीमध्ये लिहिलं पाहिजे, मराठीमध्ये बोललं पाहिजे, मराठीमध्ये गायलं पाहिजे. यामुळे मराठी लोकांसाठी एम्प्लॉयमेंट सुद्धा क्रिएट होते. या गोष्टी आपल्याला कदाचित जाणवत नाहीत, कळत नाहीत, पण त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे भाषा जपा, जशी मी जपते. मी आय एम नॉट अ हिपोक्रेट, मी डबल स्टँडर्ड्सनी बोलत नाही आहे. तर मला माझ्या मराठी बोलणाऱ्या मित्रमैत्रिणींबरोबर ही एक आनंदाची बातमी साजरी करायची होती. खूप मनापासून तुम्हा सर्वांसोबत ही गोष्ट शेअर करायची होती. खूप आनंद वाटला. आणि आपण अशीच मराठी टिकवूया, मराठी जगवूया, आणि मराठीला कधीच विसरू नये असं मला स्वतःला मनापासून वाटतं. धन्यवाद.